ुया बोल मसे की प्रभू किती महान आहे तो आपल्यावरती प्रेम करतो आणि त्याने आपल्या नावाने आपल्याला बोलवलंय बायबल सांगत तुमचे नाव त्याच्या तळ हातावरती कोरलेले तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात प्रेझ लॉड हालेलुया लुया मला सांगायला आवडेल की आज देव तुमच्यावरती प्रेम करतो प्रेझ हालेलुया या आपण सगळे मिळून देवाचं वचन ऐकूया आपण पाहत आहोत यॉन एकवीस पंधरा यॉन एकवीस पंधरा यॉन एक याचा एकवीस वाध्याय आणि पंधरा वचन प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन मग ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले हा योहनाच्या मुला शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय शमोनाला म्हणजे पेत्राला येशू म्हटला यांच्यापेक्षा तू माझ्यावरती जास्ती प्रीती करतोस काय काल देखील मी तुला सांगितलं सगळे शिष्य प्रभू बसले होते पण येशूने कोणाला विचारलं पेत्राला शिमोन पेत्राला काय विचारलं की शिमोना तू जास्ती प्रार्थना करशील का जास्ती काम करशील का शिमोन पेत्रा तू जास्ती पळशील का नो no. त्याने असं विचारलं की तू माझ्यावरती या सगळ्यांपेक्षा जास्ती प्रीती करतोस का आणि ज्या तुम्ही देवावरती प्रीती करणारे असता लक्षात ठेवा तुम्ही देवासाठी शंभर टक्के उभे राहणार परिस्थिती काही असो वातावरण काही असो लोक काही बोलो लोक विरुद्ध काही काही कपट रचो तर तुम्ही देवावरती प्रेम करता सगळ्यापेक्षा जास्ती तुम्ही सगळ्या परिस्थितीमध्ये येशूसाठी उभे राहणार आलं लुया आणि तुम्ही येशूसाठी उभं राहता लक्षात ठेवा देव तुमची प्रीती तपासतो प्रत्येक जी देव प्रीती तपासतो की बघू हा माझ्यावरती किती प्रेम करतो काही लोकांना काय मिळालं प्रार्थनेचं उत्तर त्यांच्या लेकरं नसतील लेकरं झाले नोकरी नसतील लवकर झाली आजार बरे झाले तेवढ्यापुरतं पुरतं फक्त ते देवावरती प्रेम करतात चालतात आणि निघून जातात पण मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही देवावरती प्रेम करता मला एक गोष्ट सांगायला आवडेल तुम्ही काही असो तुम्हाला आशीर्वाद मिळो मिळाले नाच तुम्हाला काही मिळो तुम्ही पहिलं प्रेम देवावरती करता मी असे लोक पाहिलेले आहेत की जे प्रभूमध्ये आले एकदम जोमाने एकदम उत्साहाने एकदम पॉवरफुल असं वाटलं की आता या सगळ्या सगळ्या भारत देशाला याला हलून टाकतील आणि देवाबरोबर चालत होते देवावरती प्रेम करत होते पण थोडं काहीतरी झालं मे बी त्यांच्यावर अन्याय झाला असेल मे बी त्यांच्याबरोबर कोणी बोललं असेल मे बी त्यांना काही मिळालं नसेल आणि ते देवापासून लांब गेले आणि ते देवाला विसरले हा <laughs> अमेझिंग मी त्यांच्याविषयी काय बोलू इच्छितो त्यांना येशू कळालाच नाही या देवावरती प्रेम करतात ना त्यांना बाहेरच्या गोष्टीची परवास नसते द लॉर्ड देवासाठी सर्व काय करायला तयार होतात म्हणून बायबल मध्ये लिहिलंय ज्यावेळेस देवाने अब्रमाला बोलवलं अब्रमा तुझ्या घरातून बाहेर ये अब्राम त्याचे कुटुंब मूर्तीपूजक होतं पण ज्यावेळेस देवाने त्यांना बोलवलं वासूया अ उत्पत्ती बारा एक ते तीन वासूया ऐका देवाचं वचन उत्पत्ती बारावाद्य काढा उत्पत्ती बारा से ब्रेके बारा वाद्य एक ते तीन वासूया प्लीज आणि परमेश्वर अब्रामाला म्हणाला आणि परमेश्वर अब्रामाला म्हणाला तू आपल्या देशातून आपल्या देशातून आपल्या कुळातून आपल्या कुळातून आपल्या बापाच्या घरातून आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात त्या जा त्यात जा आणि मी तुला मोठे राष्ट्र करीन आम्ही तुला मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन तुला आशीर्वाद देईन व तुझे नाव मोठे करीन तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वाद होशील आणि तू आशीर्वाद होशील आणि जे तुला आशीर्वाद देतात जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन मी आशीर्वाद देईन आणि जो तुला शाप देतो या त्याला मी शाप देईन मी शाप देईन आणि तुझ्याकडून पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील लिसन टू मी अब्रामाला देव प्रगट झाला आणि म्हटलं तुझ्या बापाच्या घरातून देश सगळा सोड अशक्य होतं तोंडला अरे माझं बापाचं घराणं माझा देश माझ्या पूर्वजांची जागा पण ज्यावेळेस देवाचा आवाज ऐकला अब्रामाने देवावरती एवढं प्रेम केलं तर पुढच्या वचनात असलेले चौथ्या वचनात प्लीज वासूया आणि परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे तो निघून गेला लोटही त्याच्या बरोबर गेला अब्रामाला देवाने सांगितल्याप्रमाणे तो निघून गेला तो देवावरती प्रेम करतो तो देवाची आज्ञा किंवा वचन पाळणार द खूपशा लोकांना देव केव्हा केव्हा तपासतो बघू आम्हाला बघू आम्हाला प्रेम करतो का बघू हा सगळ्या परिस्थिती माझ्यासाठी उभा राहतो का अब्राम उभा राहिला अब्राम बाहेर निघाला आणि बायबल सांगतो देवाने त्याला म्हटलं की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीची सर्व होतील आशीर्वित होती अमेन हा लुया लुया लॉडुया पहिलं प्रेम येशूवरती करा कारण त्याने आपल्यावरती प्रेम केलं प्रेस दिलो बायबल असं सांगते त्याला आपल्या मला माहित नव्हतं तो कुठं चाललाय जर तुम्ही इब्री क्रास पत्र अकरा वाद्यामध्ये आलात वासूया देवाच वचन इब्री क्रास पत्र अकरा वाद्याय इब्री क्रास पत्र अकरा वाद्याय लासे ब्रेके इब्री क्रास पत्र अकरा वाद्यामध्ये आलात का इथं असं लिहिलंय वासूया प्लीज कृपा कोणा की आठ वचन इब्री क्रास पत्र अकरा वाद्या आठ वचन वाचूया विश्वासाने आब्राम त्याला बोलवले तेव्हा जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास मान्य झाला बायबल सांगतो विश्वासाने पुढं पुढं काही काही कळत नव्हतं मी कुठं जाईल घर असेल का तिथं मला लोक भेटतील का तिथं माझं कसं होणार नाही आब्रा मला काही माहित नव्हतं विश्वासाने देव बोलला आणि तो निघाला पुढं असं लिहिलंय आणि आपण कोठे जात आहोत हे ठाऊक नसताही तो निघून गेला आपण कोठे जात आहोत गेला बोलवलं होतं देवाने कोणावरती प्रेम करत होता। देवावर आलया आलुया विश्वासाने तो जसा परदेशात तसा वचनाने दिलेल्या देशात उपरी म्हणून राहिला उपरी म्हणून राहिला पुढचं वचन त्याने इसाक आणि याकोप जे त्याच वचनाचे सोपती वतनदार त्यांच्या बरोबर राहुट्यांमध्ये वस्ती केली कारण ज्या नगराला पाया आहेत ज्याचा योजणारा आणि बांधणारा देव आहे त्या नगराची तो वाट पाहत होता श्री देवावरती प्रेम करणारी लोक या पृथ्वीवरती लक्ष लावत नाही स्वर्गावरती लक्ष लावतात स्वर्गातील देवाकडे पाहून जगतात त्यांना पृथ्वीवरच काय घेणं देणं नसतं का कारण पृथ्वीच्या गोष्टी अल्पकाळ आहेत अभ्रामाची नजर कोणावरती होती देवावरती आणि आब्रामाला देवाने बोलवलं अब्राम म्हटलं असेल मी तुझ्यावरती प्रेम करतो प्रभू मी निघालो बाहेर आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघाला बायबल सांगतो मातीच्या सॉरी समुद्राच्या वाळूच्या कणा एवढे संतान देवाने त्याला दिले आणि सारा देखील त्याच्याबरोबर तयार झाली धन्य ते पती पत्नी धन्य ते घर जे देवावरती प्रेम करतात आणि देवासाठी उभे राहतात तुमच्या जीवनात तुम्ही नेहमी उंचावरती असताल खाली नाही पुढे असे लिहिले अकरा वचन विश्वासाने सारा देखील काळाच्या मर्यादे पलीकडे असताही स्वत गर्भधारणेची शक्ती पाहून संतान प्रसवली कारण ज्याने वचन दिले होते तो विश्वासू आहे असे तिने मानले त्यामुळे एकापासून आणि तो मेल्यासारखा झालेला असताही त्याच्यापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखी आणि समुद्रा काठ वरल्या वाळूंसारखी अगणित इतकी संताने झाली आह प्रेस आलं लुया केवळ देवावरती अभ्रामयी आणि सारा प्रेम करत होते म्हणे झालं आणि इमॅजिन देवावरती प्रेम करणारे लोक बायबल सांगत त्यांना अभिवचन आहे देवाने अभिवचन दिलंय तू भौगुणित वाढवला जातील ऐक काय का लिहिलंय उत्पत्ती काढूया उत्पत्ती तेरा, yes. तेरा वेगळा झाल्यावर परमेश्वर आब्रमाला म्हणाला आता तू आपले डोळे वर कर आणि तू आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे व पूर्वेकडे व पश्चिमेकडे पहा कारण जो देश तू पाहत आहेस तो सर्व मी तुला व तुझ्या संतानाला सर्व काळपर्यंत देईन आणि मी तुझे संतान पृथ्वीच्या मातीच्या कणा इतके करीन असे की जर कोणाला पृथ्वीच्या मातीचे कण मोजता येईल तर तुझे संतानही मोजता येईल उठ देशात त्याच्या लांबीवरून व त्याच्या रुंदीवरून येथून तेथून चालत जा कारण तो मी तुला देईन अठरा वचन मग आब्रामाने आपला डेरा हलविला आणि तो हेब्रोनाथ ममरे याच्या एलोन झाडांपाशी येऊन राहिला आणि तेथे त्याने ते परमेश्वरासाठी वेदी बांधली म्हणजे प्रार्थना करायला त्याने वेदी बांधली देवासमोर उभं राहिला अभराम तयार झाला देवाच्या आज्ञेप्रमाणे वचना खा केवळ तुम्ही देवावरती प्रेम करत असताल तरच तुम्ही देवाचं वचन पाळणार आणि देवासाठी उभे राहणार काय फुसके आहेत लोक ते केव्हा देवावर चालतात केव्हा नाही थोडं रुसणार काय बोललो कोणी की फुगणार काय झालं की नको मला चर्च अशी लोक काय देवाची सेवा करणार प्रेज द दिवसापासून आमचा नवीन जन्म झालाय त्या दिवसापासून कोणीच प्रभूशीच्या कृपेने पवित्रापासून आमचा झील आवेश आणि देवावरचं प्रेम कोणीच कमी नाही करू शकलं का येशू ख्रिस्त जगण आहे ख्रिस्त स्मरण सिस्टर ब्रदर या शेवटच्या दिवसात देव तुला विचारतोय पेत्रासारखं तू सगळ्यापेक्षा जास्ती माझ्यावरती प्रेम करतो का आणि ज्यावेळेस तुम्ही देवासाठी प्रेम करता तुम्ही काही गमवणार नाही हा तुम्ही जेवढं तुमच्या कल्पना असतील स्वप्न असतील त्याच्या मागणी आणि कल्पनेच्या पलकडे देव तुम्हाला देईल अब्रामाला अब्रामाने काही गमवलं का त्याने घर सोडलं बाप सोडले मातीच्या काने एवढे समुद्रातल्या आकाशातील ताऱ्यासारखे समुद्रातल्या काठावरच्या वाळू इतकी संतानी झाली आणि बायबल सांगतं अब्रामाला देवाचा मित्र म्हणण्यात आला लुया देवावरती प्रेम करणारे लोक द लॉड आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की तुम्ही देवावरती प्रेम येशूवरती प्रेम करणारे बना येशूवरती प्रेम करणारे बना पूर्ण हृदयाने आणि बघा मग तुमच्या जीवनात काय मोठा बदल असेल डोळे बंद करा आणि प्लीज माझ्या मागे प्रार्थना म्हणा पूर्ण हृदयाने आपल्या हृदयात प्रभू येशूला घ्या एकदा का येशू आला तुम्हाला बळकटी मिळेल एकदा का प्रभू येशू आला तुम्हाला तारण मिळेल अर्थ समजून प्रार्थना बोला म्हणा हे प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण रुध्याने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे तो माझ्यासाठी आला माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे मला क्षमाकर प्रभू क्षमाकर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहे माझा तारणारा देव आहे माझ्या हृदयात येदयात ये प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे जिवंत देवाचे लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं माझं तारण झालं मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो आज ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय ते तुझे लेकर आहेत त्यांना मी आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात पवित्र देवाच्या कृपेने वचनाने आशीर्वाद व्हा शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर आऊट प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक आजार आणि रोग आणि गाठी आणि कॅन्सर निघून जा सूचनात प्रभू ही सूचनात बरे व्हा डोक्यापासून पर्यंत आजपासून ते तुझ्यावरती प्रेम करतात प्रभू आणि मला माहित आहे अब्रामणी तुझ्यावरती प्रेम केलं सारेने केलं मोशेने केलं इजाकनी केलं इस्रायलनी केलं आणि त्यांचं प्रतिफळ मोठं होतं आणि तू पेत्राला हेच विचारलं या सगळ्यांपेक्षा जास्ती तू माझ्यावर प्रेम करतो का प्रभू आज माझी अशी विनंती आहे की तुझी प्रीती जी पवित्र आत्म्या आमच्या हृदयात ओतली त्या प्रीतीत आणि ज्ञानात ते वाढत जावं आणि प्रभू येशिओपर्यंत तुझ्यावरची प्रीती रोज वाढवली जावे प्रभू येशूच्या नावात आमेन चौदा पंधरा सोळा ला आपल्या सबाय या आशीर्वादित व्हा तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला हँडबिल दिसेल तुमच्या कमेंट्स पाठवा रोज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आमेन गॉड ब्लस यू thank you